Hi, hello everyone. Kashe Ahat. Welcome back to my channel Akshmay in UK. आता इथे वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आजचं वेदरही खूप छान आहे. तुम्हाला एक वेदर दाखवते, ते पाहून घ्या. आज मस्तपैकी आज पण उजेड आहे. आज सकाळी थोडा पाऊस झाला होता, बट आता वेदर फार चांगला आहे. तर मी आज तुम्हा सर्वांना देणार आहे माझ्या गार्डनची एक छोटीशी टूर, की माझ्या गार्डनमध्ये कोणती कोणती झाडं आहेत आणि मी इथे स्वतः कोणती कोणती झाडं लावली आहेत. तर हे आहे सगळ्यात मोठं झाड इकडचं. तर हे आहे चमेलीचं झाड, याला पर्टिक्युलर सीझनमध्येच फुलं लागतात. मग नंतर आहे, तर इथे आहे एक रोजचं प्लांट, याला दोन व्हरायटीजचे रोजेस लागतात. एक तर असं व्हाईट कलरचं येतं आणि एक ऑरेंज कलरचं येतं. हे फार मोठं होतं, बट आम्ही याला ट्रिम केलं आहे सध्या, कारण की मग चांगले अजून कळी लागतील. मग ह्या साईडला इथे मी थोडेफार जिंजर लावलेत, पण ते जिंजर दिसणार नाहीत आता, सध्या फार छोटे. आणि इथे जसं की ह्या व्हाईट स्ट्रिप्स दिसत आहेत, ह्या पोर्शनमध्ये आम्ही लावले आहेत काही हिरव्या मिरचीची झाडं. हे जे व्हाईट कलरचे स्ट्रिप्स आहेत, तिकडे मिरचीचे आणि टोमॅटोची झाडं आहेत. मग पुन्हा एकदा हे दुसऱ्या व्हरायटीचं रोज आहे आणि इथे पण रोजेस आहेत. आणि मग हे दाखवायला मी फार एक्साइटेड होती. नवीन सीड्सने एक्सपेरिमेंट केलं होतं, मला वाटलं नव्हतं की त्याची झाडं येतील, बट ऑलमोस्ट एका हफ्त्याच्या टाइम नंतर फायनली मी तुम्हाला दाखवते. इथे पहा, काही काही सीड्स मधून ऑलमोस्ट प्लांट आले आहेत. हे मी लावलं होतं टोमॅटो, नंतर इथे आहे कॅप्सिकम. तुम्ही कॅप्सिकम पाहू शकता इकडे, हे छोटं छोटं ह्याच्यामधून स्प्राउट्स यायला लागलेत कॅप्सिकम. माझ्याकडे 3 व्हरायटीजच्या कॅप्सिकम होत्या. आणि हे आहे अजवाइन, म्हणजे आपला ओवा, माझ्या घरातलाच ओवा. मी असं लावलं होतं की पाहायला बघू इकडे ओव्याचं काय येईल का. आणि इथे पण आहे, आणि इथे आहे टोमॅटो. अजून हा काही आला नाही, याला टाइम लागेल. जेव्हा येईल मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईल. आणि ही आहे ऑलमोस्ट आय गेस ऑरेंज कलरची कॅप्सिकम, ही पण इथे थोडंफार यायला लागले आहेत. आणि इथे आहेत हे चेरी टोमॅटोज, जे मस्तपैकी आलेत. यांना लवकरच थोडे मोठे झालं की मी दुसऱ्या पॉटमध्ये लावेल. आणि हे पण आहेत कॅप्सिकम, इकडे पण थोडेफार यायला लागले आहेत कॅप्सिकम. इथे मी काही आपल्या माझ्या घरातल्याच हिरव्या मिरच्या होत्या, तर मी ते छोट्या छोट्या पॉट्समध्ये लावलं होतं आणि तुम्ही ते पाहू शकतात. आता यांना इंडिव्हिज्युअल मी एका कुंडीत टाकलं आहे, तर हे एवढे छान ग्रो झाले आहेत. इथे मी लावायला गेली होती पुदिना, बट हा काही आला नाही. मी लवकरच नवीन लावेल आणि तुम्हाला दाखवेल. आणि तुम्ही पाहू शकतात इथे असे हे पॉट्स भेटतात छोटे छोटे, ज्यामध्ये आम्ही आमचं कंपोस्ट टाकलं होतं आणि मी गार्डनची माती घेतली होती आणि माझ्या घरातले काही टोमॅटो टाकले होते. आणि ते मस्तपैकी आता बऱ्यापैकी मोठे झाले आहेत. हे एक आहे. मग सेकंड, तर ही होती माझ्या छोट्याशा गार्डनची एक छोटीशी टूर. सध्या तर फार कमी झाडं आहेत, मोस्टली माझ्या गार्डनमध्ये फुलांची झाडं आहेत, जसं की चमेली आणि भरपूर व्हरायटीचे रोजेस आहेत. आणि मी स्वतः एक्सपेरिमेंट करते आता की कोणत्या सीड्सने कोणती झाडं येऊ शकतात. जसं की मी तुम्हाला दाखवलं, मी सध्या मिरची लावली आहे, अद्रक लावलं आहे, टोमॅटो लावले आहे, चेरी टोमॅटोज लावले आहे, पण ते सध्या फार छोटी आहेत, एवढूशी आहेत. ते जस्ट सीड्समधून बाहेर निघाली आहेत. ते जसे मोठे होतील आणि जसं त्यांना मी त्या छोट्या पॉटमधून जेव्हा माझ्या गार्डनमध्ये लावेल आणि ते कोणते कोणते फ्रूट्स देत आहेत, कसे फ्रूट्स देत आहेत, हे तुम्हाला नक्की मी सांगत जाईल. मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं माझं गार्डन. आणि इवन तुम्हीही सजेस्ट करा की मी माझ्या गार्डनमध्ये कोणती झाडं लावली पाहिजेत. मी नक्की ट्राय करेल ती लावायला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती. आणि नक्की मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं वाटलं माझं गार्डन. तुम्हीही तुमचे ओपिनियन्स, तुमचे थॉट्स माझ्यावर शेअर करू शकतात की इकडच्या असल्या थंड वातावरणात की कोणती झाडं लावली की अजून चांगली येईल आणि ते माझ्यासाठीही इझी असेल. आणि तुम्हाला कोणती झाडं माझ्या गार्डनमध्ये लावलेली आवडतील मला हे नक्की सांगा. आणि मी अजून काय चेंजेस केले पाहिजेत माझ्या गार्डनमध्ये तेही तुम्ही सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.